नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरु हे साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। देव माझा मामा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय मामा? माझं नाव पुंडलिक लक्ष्मण बेक्केरी। आपलं गाव? आमचं गाव केरोर। बाळू मामांच्या संदर्भात आपल्याला जी काही माहिती असेल ती जरा आम्हाला सांगा। बरं, लास्ट आमच्या आजोबा वारला टाइम आले ते 2006 मध्ये। आमच्या आजोबा वारला आहे 2005 हाय। त्या टायमाला एक खांड आलेलं होती, एक बगे आलेलं होती झांजापाच होती, मंगळवार काय शुक्रवार होती तिथंच येऊन लास्ट टायमाला तिथं एक आमची जाहिर होती, पत्रशेड होती मध्ये आजोबा बसलेलं होती। बर, त्यांची बी वय झालेली होती तरी बी ते काय झोपलं नाही काय नाही झालं नव्हते असंच बसलेलं होती। त्या दिवशी स्वतः त्यांची बकरी येऊन भेटून गेल्यात आमच्या आजोबाला। अरे वा, बाळूमामाची बकरी! अरे वा, म्हणजे तुमच्या आजोबा त्या शेड मध्ये होते? होती। आणि बकरी स्वतः गेली बकरी? अरे बापरे, त्यांची राऊंड एक फिरून अरे वा भेटून गेल्याबरोबर ते काय आलं म्हणून आम्हाला आजोबा विचारलं, बाळूमामाची बकरी आहे म्हटलं तिथंच पाय पडलो। माझं हे झालंय, सार्थक झालं, सार्थक झालं। बाळूमामा आले प्रश्न बकरीचं रूपानं त्याला भेटायला आले, भेटून गेले लास्ट टाइम। दोन दिवस पुढे गेले, इथून दोन तीन गावात गेले आमच्या आजोबाची। अरे बापरे, म्हणजे साक्षात मामाने येऊन भेट घेऊन झाल्यानंतर मग होय होय तुमच्या आजोबांचं हे झालं। होय बरोबर। अरे वा, काय मामांची ताकद वेगळे विषय नाही। लय मध्ये लय आहे। मेथिकेचं हे होतं की ते पूजा पाटील, शंकर पाटीलचं बाबा, त्याचं नाव काय शंकर आहे की मेथिकेत पूजा करते योग आता त्याचं नाव, त्याचं बाबा कारभारी होता बघा ते बघ्यावर। तिथे दिघेवाडीला बकरी गेली, आमचा आजोबा वाढली। अरे बाप, एवढंच झालं तू काय झालं? आणि काय तुम्हाला स्वतःला आले अनुभव हे काय? स्वतःमध्ये लयच आहे ते मध्ये आमचे हे आहे। बाळूमामाचे विचारलं तर मी कुणाला सांगत नाही, आमचे बाळूमामाचे जरा काय पाहिजे आम्हाला असं असं झालं, बाळूमामा काय करायचं म्हणून आमच्या हत्यात त्यांनी सांगतात तेवढं करतो आम्ही। काय दुसऱ्यानं ते खोटं बोलायचं ते करायचं म्हणून आमची काय काम आहे ते करतो, ते बळून जातात ते एक एक माणूस सांगतात ते कशाला जाते, तुला किती दिलं हा काय दिलं म्हणतात, आम्हाला आहे ते लाईट दिलंय बरोबर, बाळूमामा किती द्यायचं तेवढं दिलं ते आहे बरोबर, आता बी द्यायला द्यायला लागले हा द्यायला थोडं द्यायला देते ते बाळूमामाच्यावर आमचे बी लाई हे आहे विश्वास आहे बरोबर। कोण सांगितलं तर बी विचारंतर एक माणूस घडी असला तर तुझं घराचं नजर माझ्याकडे आहे म्हणून सांगितलं। अरे म्हणजे तुमच्या घराकडे मामांची सतत नजर आहे, सांगितलं म्हणे आजोबाला बाळूमामा सांगितलं म्हणे माझ्यावर तुम्ही लाई केला तुझ्या घरीवर माझे लाई हे आहे बरोबर, बाय लय आहे लय आशीर्वाद मोठी आहे मी बघत राहतो पुढच्या वेळी सगळं तुम्ही एक माणसं एक गडी राहिलात पाहिजे मी बघत राहतो म्हणून सांगितलं। म्हणजे तुमच्यातला एक बकरत पाहिजे पाहिजे, चांगली गोष्ट आहे। आमच्या मनात काही येत नाही ते नाही डायरेक्ट कोण आता हे जायचं हे जायचं नाही 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 बरोबर, आम्ही दोघं गेलो तर मनाने बरोबर काय एकट्या जायचं पाहिजे आमची घरात विचारत करत नाही एकदम तरी बी आता विचार करत नाही आता जायला पाहिजे म्हणजे मनाने आलं तर जायचं जायचं बरोबर, ते काय विचार करणं आमची घरात काम आहे ते काय काय शिवऱ्या उद्या करायचं ते बघतात बाळून बरोबर बरोबर। आणि काय अनुभव तेवढंच आहेत आमचे हे तरी बर बर। म्हणजे तुम्हाला बकऱ्यात गेल्यावर काय असं अनुभव आले असं काय काय लाईन झालं तिथं बी अनुभव एक एक माणूस येतय चांगलं बी येतय आणि ते बी येतय दारू पिऊन येतय ते बी एक एक मेंटल वाले चांगलं होऊन गेलं। अरे वा, बाळूमामाचे
मंदिर कडे सेवाकडे बकऱ्याकडे आलं तर एक एक बाद होऊन येतात असं व्हायला तसं कसं करायचं काय का म्हणतात आम्ही दुसरी काय विनंत नाही करत नाही सांगत नाही बरं तुम्ही बाळूमामाचे किती सेवा करतात तुला तेवढं देतात देतात बरोबर एकदम बरोबर तू किती सेवा करतात तेवढं देतात बाळूमामा ते करून लय माणूस चांगलं करून गेलेत लय मध्ये लय माणूस केलं प्रश्न बारीक माणूस मोठा माणूस वय झाले तर सगळे म्हणजे बाळूमामाच्या खरं कष्ट होऊन एकदम बरोबर सेवा करायला पाहिजे होय होय जरा काम करतो झालं माझं काम आहे म्हणून चालत नाही तिकडं घरात म्हणजे तुम्ही बाळूमामाच्या सेवेत असल्यावर मामांचं लक्ष तुमच्या घराकडे बरोबर घरात असते ते मला बघायचं नाही सेवा करायची परीक्षा करतात एकदम एकदम आमची घरात स्वतः झाले ते बर मी एकट्या बकऱ्यात गेलो बर ते समीप गावाकडे गेलो भाऊ एकट्या बकऱ्यात गेलेलो होती बर बर घरात भाऊला बरं नव्हतं बरं नव्हतं मग ते फोन केला तर असं असं झालं तू यायला पाहिजे म्हटलं बर मी तरी बाळूमामा बकऱ्यात आता आलो दोन दिवस तरी थांबायला पाहिजे आलो बर कसं करतात करा म्हणजे मी काय येणार नाही मी येणार नाही भाऊ त्यांच्याकडे त्या टायमाला मोबाईल नव्हता बरोबर माझ्याकडे तेवढंच होती बरोबर त्यावेळेला काय म्हणतात बरं आहे मग पैसे बी नाही कसं करायचं म्हणलो भाऊ त्याला विचारलो बाळूमामाचं नाव घ्या मग ते घेऊन जावा किती आहे ते घेऊन जावा ते बघतात म्हणतो मी बकऱ्यात होतो दोन तीन एक दिवस जास्तीच करून आलो बरोबर त्याच्याबरोबर त्यांनी घरात हॉस्पिटलला गेलो ते कोणतरी येऊन त्याला पैसे दिले म्हणे त्यांची दोस्त भेटून माझ्याकडे एवढं हाय माझ्या भाऊ आल्याबरोबर देतो म्हणून त्याने पैसे देऊन गेला त्याच्यानंतर दोन दिवस झाल्याबरोबर मला फोन लावला मग तुझा दोस्त आल्या मला पैसे दे म्हटलं काय काय की मी काय सांगितलं नाही ते नाही रे तुझं नाव सांगितलं मग पैसे देऊन गेला बघ म्हणजे साक्षात मामा झाला मामा म्हणजे एवढा विश्वास ठेवून बाबा मामाची सेवा केलं तर मला एक रुपये तरी देतात शंभर टक्के वादच नाही वाद प्रश्न नाही किती मोठा अनुभव आहे बघा म्हणजे आपण सेवेत असताना मामा स्वतः दुसऱ्या रूप घेऊन तुम्ही पाठवलाय सांगितलं हे पैसे घ्या म्हणून लय माणसं मी सांगतात आता होय सांगतात बाळूमामा बकऱ्यात गेल्याबरोबर एक एक माणूस येतोय त्याने सांगतात एक पोरं आले होती बर त्यांची जरा करंट धरलं म्हणे वायर शॉक लागला शॉक लागला बर शॉक लागल्याबरोबर त्यांनी सांगितलं म्हणे काय म्हटलं नाही त्याने आई बाबा बी म्हटलं बाळूमामा तेवढंच म्हटलं भाई शपथ बाई मामा म्हटल्याबरोबर शॉक हेच झाले बाळूमामाचं नाव घेतल्या घेतल्या वायर सोडले सोडले अरे सोडल्याबरोबर आणि त्यांचे प्रज्ञे हे गेलं तर हॉस्पिटल जाऊन ते दाखवून आल्यात प्रज्ञा आल्याबरोबर विचार केलं म्हणे ते विचार झाल्याबरोबर त्यांचे रात्री स्वप्नात आले म्हणे बाळूमामा बाळूमामा अरे आल्याबरोबर तुझं बरं होतंय माझ्याकडे यायलाच पाहिजे म्हणलं मग त्यांनी त्यांची स्वतः बळारीमध्ये बकर होती बर ते बारक 15-16 वर्षाची मुलगी होती ते सोडणार झाले त्यांच्या आई बाबाने सांगितलं काय नाही एक महिन्यात येऊन त्यांची सेवा करून गेल्या म्हणजे लहान मुलं घरात सोडून डायरेक्ट बकऱ्यात आले सोडूनच आल्या सेवा केल्याबरोबर त्यांचे माझं म्हणून माणसं सांगतात त्याल्याबरोबर बरोबर एकदम माझं असं झालं बाळूमामाची सेवासाठी बरं झाले गरीब बरी हाय अरे वा म्हणून त्यांनी एक एक वर्षाला ते येते बर एक एक माणूस येऊन 15 दिवस आठवडा सेवा करून जाते अरे वा आता तुम्ही असं पावसाळ्यात वगैरे बकऱ्यात जाताय मग पावसाळ्यात बकऱ्यात बकऱ्यात गेल्यानंतर असं बकरी बिकरी रानात असतात पाऊस पडत असतोय मग तिथं प्रसाद कसा करायचा प्रसाद घ्यायचा कुठं असं दोन दोन दिवस पाऊस पडल्यावर काय करताय ते पावसात एक एकदा काय करतात मंदिर पिंदिर असलं तर नाहीतर भक्ती लोक असतात गरीबिरी असले तर त्यांनी विचार करत नाही बरोबर ते मागच्या वर्षी 2 वर्ष माग त्या निप्पाणीच्या पुढे जरा बकरी होती बर तिथं लय पाऊस लागला बर पाऊस लागला तर कुठलं गाव आहे ते त्याने असली घर होती ते 150 मेंढर होती बारकर लावर खांड होती लावर खांड होती त्यांची असली चार हे आहे ते घर होते चार घर असंच होती सेम कारण ते हॉल मोठं होते त्यांनी काय केलं काय करायचं कारभाराने मला विचारलं मी तर काय करू शिकलेला माणूस आहे दोघं मिळून बसलेली होती बर बसले म्हणून एक माणूस आला ते पोरं शिकलेले माणूस म्हणजे त्यांनी काय म्हणलं काय करू विचार केलं काय नाही सगळी तर पोल्ट्रीचे फार्म आहे सगळी बकरी गेल्या तर बरोबर ते लावर खांडी काही कमी आहे ते आता कुठे बसवायचं काय नाही
नाही पोहोच तरी एवढं लागलं म्हणून विचारलं. बरोबर विचारलं बरोबर त्यांनी काय म्हटलं आमची घर आहे बघून हे नाही हो तुमची एवढं मोठं घर माणसं असणार किंवा एकदम बरोबर आहे माणसं आहे कुठं बसवायचं रातभर बसायला पाहिजे एकदम बरोबर काय होत नाही या हो मामा तुम्ही बघा यात पहिलाच म्हटलं अरे त्यांनी स्वतः एवढं मोठं घर होती रातभर एक दिवस त्याच्यात लावरखान बसून सेवा केल्या तो अरे बाप स्वतः त्यांनीच सांगल्यात बर बर आम्ही काय ते केलं नाही काय नाही म्हणजे एवढं बकऱ्याबर बकऱ्याबरोबर गेल्याबरोबर एवढं अनुभव झाले आम्हाला मी प्रश्न नाही त्यात काय वाद नाही देव माझा.